महापालिकेतील बदली रोजंदारी कामगारांना कायम करण्याची मागणी कामगार कल्याण समितीचे सभापती राजकुमार हंचाटे यांनी केली आहे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये 450 बदली रोजंदारी सेवक प्रामाणिकपणे सेवा करत असताना त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही। या 450 जणांपैकी 92 कर्मचारी सेवा करताना मयत झाले आहेत। बदली रोजंदारी सेवकांना कायम करायच्या मागणीसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला जात आहे, मात्र प्रशासन चालढकल करत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या माध्यमातून अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले हे आपलं काम प्रामाणिकपणे करत आहेत। अशातच कामगारांसाठी सदैव तत्पर असणारे कर्तव्यदक्ष नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी देखील रोजंदारी कामगार आणि सेवकांना कायम करायची मागणी प्रशासनाकडे केली आहे। शुक्रवारी कामगार दिन असल्यामुळे प्रशासनानं मंजूर करण्यात आलेल्या DCP यादीचं जाहीर प्रसिद्धीकरण करावं, यामुळे नक्कीच कामगारांमध्ये हुरूप येईल आणि ते जोमानं काम करतील, अशा भावना कामगार कल्याण समितीचे सभापती नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी BR News बोलताना व्यक्त केल्या। 1 मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून राज्यामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो। कामगार दिनाच्या निमित्ताने मी कामगार कल्याण व समाज कल्याण या समितीचा सोलापूर महानगरपालिकेचा चेअरमन म्हणून माननीय आयुक्त साहेबांना विनंती करणार आहे की आपण कोरोना सारख्या साथीमध्येही अतिशय कमी पगारामध्ये काम करणारे रोजंदारी व बदली कामगारांची DPC यादी माननीय ठाकरे साहेबांनी 1 वर्षापूर्वी मंजूर केलेली आहे। सदरची यादी ही कामगार दिनाच्या आधी म्हणजे उद्याच्या आधी, आज किंवा उद्या जास्तीत जास्त ही यादी जाहीर प्रसिद्धीकरण करावं, जेणेकरून कामगारांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये कोरोना सारख्या आजारामध्ये तळागाळातील कामगार हे अतिशय आपलं जीव घाम म्हणजे जीव ओतून काम करत असताना त्यांना आपण न्याय देणं गरजेचं आहे। कामगार कल्याण समितीचा चेअरमन या नात्याने मी माननीय आयुक्त साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती करतो की साहेब आपण ही यादी आजच प्रसिद्धी करावं, जेणेकरून कामगारांना आणखी काम करण्यामध्ये उत्साह निर्माण होणार आहे। आणि ही यादी 1 वर्षापूर्वी ठाकरे साहेबांनी DPC मीटिंग फायनल केलेली आहे। फायनल यादी फक्त प्रसिद्धी करणं आपल्या हातामध्ये आहे आणि ते काम आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि जर असं नाही झालं तर आम्हाला या विरोधात मोठं आंदोलन करावं लागेल आणि मला त्याच्याबद्दल आवाज उठवावा लागेल। कामगार कल्याण समितीचा सभापती म्हणून मी कामगारांच्या बरोबर नेहमीच आहे आणि आजही राहील, उद्याही राहील। शहरातील नागरिकांचं आरोग्य तसंच स्वच्छता राखण्यासाठी बदली रोजंदारी कामगारांचं योगदान मोठं असल्याचं यावेळी राजकुमार हंचाटे म्हणाले। त्यामुळे अशा सर्व रोजंदारी सेवकांना DCP यादीचं जाहीर प्रसिद्धीकरण करून सेवेमध्ये कायम करावं अशी मागणी कामगार कल्याण समितीचे सभापती नगरसेवक राजकुमार हंचाटे यांनी केली आहे।